विठ्ठल विठल, विठल जय हरि विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा पद्धतीचे जय घोष देत पालख्या पंढरपुराला निघालेले आहेत आणि आज आषाढी एकादश आहे आपण आज आषाढी आणि कार्तिकी एकादशी याचं महत्त्व जाणून घेणार आहोत संपूर्ण वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षात अशा प्रकारची या एकादशी आणि अधिक मास असेल तर अशा वेळेला अधिक एकादशी येतात कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशीमध्ये आषाढी एकादशीला अधिक महत्त्व आहे या महिन्यात हवामान असं पावसाळी असतं पाऊस याच महिन्यात जास्त पडतो आषाढी एकादशीला शयनी आणि कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी, एकादशी, एकादशी म्हणतात आणि या एकादशीबद्दल एक कथा आहे मृदुमान्य राक्षसाने भगवान शंकराची भक्तीपूर्वक आराधना केली त्याचा भक्तिभाव पाहून भोलानाथ शंकर प्रसन्न झाले त्यांनी मृदुमान्य राक्षसाला वर दिला की तू कोणाकडूनही मरणार नाहीस पण एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर मिळताच या राक्षसाचा मृदुपणा नष्ट झाला आणि तो उन्मत झाला त्याने प्रथम देवांचा पराभव केला परंतु शंकरानेच त्याला वर दिल्यामुळे कोणाचे काहीच चालले नाही सर्व देव आणि भगवान शंकर एका गुहेत लपले त्यांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली तिचे नाव एकादशी होते तिने मृदुमान्याला ठार मारले तेव्हा भरपूर पाऊस कोसळला त्यामुळे देवांची आंघोळ झाली व भुयारात लपून बसल्यामुळे उपवासही घडलाच होता त्या दिवसाच्या घटनेपासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याची प्रथा सुरू झाली या दिवशी लवकर उठून नदी किंवा समुद्रावर जाऊन स्नान करावे आपल्या कुलदैवतांची आणि विष्णूची पूजा करून तुळशीपत्रे व्हावीत आषाढी एकादशीला महा एकादशी असंही म्हणतात भागवत धर्मानुसार वारकरी पंथात एकादशीला अन्यन्य साधारण महत्त्व आहे ज्ञानेश्वर तुकाराम सोपानदेव निवृत्तीनाथ एकनाथांच्या पालक्या आणि दिंडिया या चंद्रभागेच्या काठी येतात तेव्हा त्याला ते जत्रेचे स्वरूप येते पंढरपूर म्हणजे भागवत धर्माचे आधीपीठ या पंढरपुरात भगवान गोपालकृष्णाचे विठ्ठल रूप मानण्यात येते तो भीमातीरी भक्तांच्या भेटीसाठी कायम उभा असतो ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात पंढरी दुमदुमते दिंड्या पताकांचे भार वाळवंटात उतरतात संतांची आळी भरते